हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं एक खास आणि नवविवाहित दाम्पत्य मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. खरं तर मी खूप आधीच त्यांच्याशी गप्पा मारायला हव्या होत्या, पण मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून आला आहे. स्वागत करूया सुरुची आणि पियुषचं. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. सुरुवातीलाच तुमच्या दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. पहिलाच प्रश्न, कसे आहात? मस्त मस्त. सो कसा चाललाय संसार? आत्ता आत्ताच एकच महिना होतोय, कसा सुरू आहे तुमचा संसार? खूप छान. ऑफकोर्स एक महिना झालाय, आत्ता सगळं खूप नवीन आहे. सो वी आर एन्जॉईंग ऑल द मोमेंट्स. आम्हाला खूप छान वाटतंय. आणि जे लग्नानंतर नवीन नवीन गोष्टी कळतात किंवा जे एन्जॉय आपण करतो किंवा जी काही थोडीफार अनबन होते किंवा जे काही थोडंफार चांगलं होतं, सो वी आर एक्सपिरियन्सिंग इट्स जस्ट लाईक एन प्रोसेस. मी नेहमी म्हणेन की आता काम असो आपलं, त्याच्यात आपण एक प्रोसेस थ्रू जातो. तसंच लग्न पण एक आपण म्हणतो रोलर कोस्टर राईड. ओके, पण माझ्यासाठी रोलर कोस्टर राईड पेक्षा ना ही एक प्रोसेस आहे, लाईक अ गुड प्रोसेस, की आपण एकमेकांना अजून चांगल्या रीतीने ओळखतो, एकमेकांवर प्रेम तेवढंच वाढतो की तिला हे नाही आवडत, मला हे नाही आवडत. सो जसं कामात आपण एक प्रोसेस दाखवतो की एक रोल करताना एक प्रोसेस दाखवतो, तसं लग्न पण एक कुठेतरी एक अचीव्ह करण्यासाठी एक ती प्रोसेसच असते. सो इट्स अ गुड प्रोसेस. एक महिना झालाय त्याला आणि वी आर हॅपी. येस सुरुची, कसं चाललंय? खूप छान चाललंय. इनफॅक्ट लग्न झाल्या लगेच काम सुरू केलं, त्यामुळे दोघंही आम्ही असे असतो की असलेल्या वेळात दोघांनीही बाकी सगळं घरातलं मॅनेज करणं आणि मग दिवसभर कामात असणं. पण ही फेज पण खूप छान वाटते, कारण तो बिझी होताच, त्यांनी लग्नासाठी म्हणून सुट्ट्या काढल्या होत्या आणि मी लग्नानंतर बिझी झाले. सो संध्याकाळी आल्यानंतर आम्ही भेटतो, गप्पा मारतो, झोपतो, उठतो आणि पुन्हा ते रुटीन आमचं चालू होतं. पण खूप छान वाटतंय, कुठेतरी एक बाप रे लग्न झालंय हा फीलच येत नाहीये, कारण गळ्यात मंगळसूत्र आहे तेवढंच आहे, बाकी काही बदललेलं नाहीये. ओके, पण मग हे घ्या सुरुवातीलाच. थँक्यू. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला एकमेकांची पण आणि माझ्याशी. सो काही वर्ष मागे जाऊन प्रश्न विचारेन, मकर संक्रांतीच्या आठवणी तर मला जाणून घ्यायच्याच आहेत, पण त्याआधी माझ्या मनातले सगळे प्रश्न विचारावे असं मला वाटतंय. काही वर्ष मागे जाऊन विचारायला आवडेल, कधी नेमकी सुरुवात झाली आहे, ही भेट कधी झाली, ती डेटिंग कधी सुरू झालं, रिलेशनशिप नेमकं कधीपासून होतं? कारण तुम्ही अचानक सरप्राईज केलं आम्हाला सोशल मीडियावर लग्नाचे फोटो टाकून, आणि एक धकमी जसं मगाशी म्हणजे धक्का वाढ बसला की अरे हे कसं काय झालं, हे कधी झालं? नॉट इझी, जसं आपण मगाशी बोललो वर्ष झाले आहेत त्याला, 3 वर्ष वगैरे झाले आहेत तुम्ही डेट करताय. एक तर इतके वर्ष सोशल मीडियापासून ते लांब राहणं, आत्ताच्या सो कॉल्ड सोशल मीडियाच्या जगात एक्झॅक्टली ते रिलेशन लांब ठेवणं आणि ते तितकं छान फ्रेश ठेवणं, कधीपासून या सगळ्याची सुरुवात झाली आहे? जसं तू म्हणालीस की तिळगुळ घ्या गोडगोड बोला, सो पहिले आय हॅव अ बाईट आणि त्याच्यानंतर मी गोडगोड बोलायला सुरुवात करतो. येस प्लीज. सो दिस इज वंडरफुल. तुम्हा सगळ्यांना पण संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि लाडू खूप छान आहे. थँक्यू. आणि जसं तू म्हणालीस की हे किती प्रायव्हेट ठेवलं किंवा कसं ठेवलं, आय ऑलवेज बिलीव, म्हणजे शी ऑल्सो बिलीव्स आणि मी पण त्याच विचारायचं आहे की कीप इट प्रायव्हेट अंटिल इट्स परमनंट. आणि आम्हाला पर्सनली असं कुठे वाटलं नाही की सोशल मीडियावर टाकावं, बिकॉज इट्स अ व्हेरी पर्सनल थिंग. मी एक ताट घेतो, त्यात मी काय जेवतो, मी चपाती खातो, मी भाकरी खातो, मी भात खातो, मी काय खातो हे मला लोकांना सांगायची गरज नाही आहे, ते माझ्या पोटात जातं. मला नुकसान होईल किंवा मला फायदा होईल आणि ते मी बघेन. सो मला असं वाटतं की वी हॅव टू कीप इट प्रायव्हेट, कारण जेवढं प्रायव्हेट राहील तेवढं ते आपलं असेल, पर्सनल असेल. आणि गुपित ठेवायचं असं काही हे नव्हतं की कोणाला सांगायचं नाही आहे, हे नाही सांगायचं, पण दिस इज युअर पर्सनल थिंग अँड दिस इज माय पर्सनल थिंग, दिस इज आर पर्सनल थिंग, सो वी विल चेरिश इट. सो मी जसं म्हणलं की ती प्रोसेस एक मजा होती, ती 3 वर्ष 3 साडेतीन वर्ष ती एक मजा होती. आणि आम्हाला ह्याच्यात पण वाटलं की कोणाला सांगायचं नाही, आता ओके वी नो बडी नोज एनिथिंग, सो आपल्यामध्येच आहे, कोणाला माहीतच नाही वगैरे. सो ती पण एक मजा होती. आणि त्यांनी एक खूप फायदा असं झाला दर्शना, की प्रेम आहे ऑफकोर्स ते सगळे, प्रेमानंतर एक बॉन्डिंग असतं, एक वेगळं बॉन्डिंग असतं, किंवा एक वेवलेंथ तर आधीपासून जुळली होती पण एक घट्ट होतं बॉन्डिंग, एक वेगळं फ्रेंडशिप होते, एक चांगली मैत्री होते, ती चांगली होत राहिली. सुरुची म्हणाली की लग्न झालं आहे सो असं काही नाही, बट
वी आर गुड फ्रेंड्स अँड वी आर ट्राइंग टू बिकम मोर अँड मोर गुड इन द फ्रेंडशिप. सो हे एक त्याचं ॲसेट आहे लग्नाचं किंवा लग्न आधीच्या आमच्या रिलेशनचं एक बॉन्ड आहे. आम्ही एकमेकांना समजतो, आम्ही एकमेकांना जाणून घेतो आणि आम्हाला प्रायव्हेट ठेवायचं होतं जे आम्ही ठेवलं. क्या बात. पण अंजली मालिकेपासूनची ही ओळख का सुरुची नेमकी? Yes. काय होती स्टोरी? अंजली मालिकेत आम्ही पहिल्यांदा काम केलं. बिईंग इन द इंडस्ट्री आपण ओळख म्हणजे माहीत असतं आपल्याला कोण कोण काम करतं काय, पण आम्ही तसे भेटलो पहिल्यांदा. आणि अंजली मालिकेतले आम्ही सगळेच जण आम्ही खूप छान फ्रेंड्स झालो तेव्हा. मग सिरियलच्या दरम्यान तर खूप आमचं खूप छान पटायचं सगळ्यांचंच. सिरियल संपल्यानंतर फॉर अबाउट 1.5 इयर वी वर नॉट ॲट ऑल इन टच. कामं सुरू होती प्रत्येकाची आणि आणि काय होतं ना, आपण कामासाठी म्हणून जेव्हा असतो तेव्हा ती फॅमिलीच असते. पण मग नंतर जेव्हा सिरियल संपते तेव्हा मग आपण आपापल्या कामाला लागतो आणि मग दुसरीकडे बिझी होतो. सो त्यानंतर 1-1.5 वर्षांनी आम्ही पुन्हा टचमध्ये आलो आणि मैत्री तर होतीच आमच्यात, ती फुलत गेली छान. आणि मग कुठेतरी असं वाटलं की ओके वी कॅन बी टुगेदर. सो आय थिंक दॅट वॉज द टाईम वी रिअलाइज. आय डोंट नो अबाउट सुरुची, म्हणजे हे ती तिचं पर्सनल प्रेम वगैरे हे बरोबर आहे की आपण कोणाला बघतो किंवा अरे ही छान दिसते, हिचा स्वभाव असा आहे तर आपण प्रेमात पडलो. आय डोंट नो, समहाव ते सगळं तर आहेच, पण वेन आय सी हर आय फाईंड हर की मला ना एक समहाव एक रिस्पेक्टचा एक फील येतो की यार ओके शी हॅज सम काइंड ऑफ स्टॅचर, शी हॅज सम काइंड ऑफ ऑरा विच हॅज टू बी रिस्पेक्टेड. मला हे असं वाटतं, प्रेम आहे, मैत्री आहे, तिचा चेहरा सुंदर आहे, ती सुंदर आहे, ती मला आवडते, हे सगळं बरोबर आहे. पण तिच्याकडे बघून एक ना असं वाटतं की नाही यार, शी इज अ व्हेरी रिस्पेक्टेबल गर्ल, रिस्पेक्टेबल वुमेन. आणि ते जे प्रेम असेल किंवा ती जी वेवलेंथ किंवा ते बॉन्डिंग असेल ना, ते फार रिस्पेक्टफुल असेल. सो आय ऑलवेज से हर की ऑफकोर्स आय लव यू बट आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू फॉर बिईंग इन माय लाईफ और फॉर कमिंग इन माय लाईफ. किती मस्त. पण रिलेशनशिपचं ते एक आईस ब्रेकर असतं किंवा डेटिंग फेजचं, ते कोणाकडनं झालंय ते मला जरा खूप इंटरेस्ट आहे जाणून घेण्यात. कधी सुरुवात झाली होती सुरुची? ओके आय थिंक मी खरं सांगू का, डेटिंग फेजच नव्हती आमच्यात तशी. ओके म्हणजे आमची खूप चांगली मैत्री होती. मी तुला म्हणाले तसं की जेव्हा आम्ही पुन्हा कॉन्टॅक्टमध्ये आलो तेव्हा एकमेकांबरोबर खूप गोष्टी शेअर व्हायला लागल्या. जनरल पण सगळ्या, मग त्या कामाच्या असो त्या पर्सनल असो त्या सगळ्याच असो. आणि कुठेतरी दोघांना ते सेम फिलिंग आलं आणि त्याच्यानंतर कोणी असं एकमेकांना सांगितलं नाही, म्हणजे प्रपोज केलं नाही किंवा अनसेड नाही. इट्स अन अनसेड काइंड ऑफ व्हेन आय गो बॅक, ती जी जर्नी आहे, मी खरंच सांगतो तुला दर्शनाला, एक आपल्याकडे खूप छान मुमेंट्स असतात की अरे आम्ही हे केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही इथे गेलो, आम्ही डेटला गेलो, आम्ही या हे फूड आम्ही खाल्लं किंवा हे क्युझिन तिला आवडतं मला आवडतं, हे सगळ्यापेक्षा ना व्हेन आय गो बॅक अँड मी जेव्हा जर्नी बघतो तर ना ती खूप इमोशनल जर्नी आहे. आमच्या दोघांची सांभाळायचं, एकमेकांना एकमेकांना ती ताकद द्यायची आहे. तिचे एक वेगळे फेजेस होते, माझे एक वेगळे फेजेस होते. तर मला ना त्या जर म्हणजे सुरुची आणि पियुषच्या मध्ये जी जर्नी आहे ना, त्या जर्नीचा मला खूप पर्सनली खूप रिस्पेक्ट आहे. आणि असं की ती खूप इमोशनल जर्नी आहे आणि त्यामुळे आम्ही त्या गोष्टीला इतकं महत्त्वच नाही दिलं की मी तुला डेटवर कुठे घेऊन जाऊ किंवा तू मला कुठे घेऊन जाणार, तू मला काय गिफ्ट देणार, मी तुला काय गिफ्ट देणार, हे आमच्यामध्ये नाही आहे आणि कधीच नसणार. हां, मी तुझ्यासोबत आहे, तू माझ्यासोबत आहे, मी तुला ओळखतो ते महत्त्वाचं आहे, तू मला ओळखते ते महत्त्वाचं आहे. That's the best gift for us. Absolutely. यार खूप मस्त म्हणालास, इमोशनल जर्नी आणि आपला पार्टनर इमोशनली अवेलेबल असणं हे खरंच खूप गरजेचं असतं. सुरुजी काय तुला यावर म्हणायला आवडलं? कारण ना सगळ्या प्रकारचे सपोर्ट आपल्याला मिळतात बट इमोशनल सपोर्ट हा खरंच खूप मॅटर करतो. व्हॉट्स युअर से? बेसिकली मला काय असं वाटतं की इमोशनल सपोर्टच जास्त मॅटर करतो. कारण आत्ताच्या जगात जिकडे आपण जे सोशल मीडियाचं वर्ल्ड म्हणतो तिकडे ना रिलेशनशिप बऱ्याचदा फक्त सोशल मीडियापुरते अवलंबून असतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आम्हाला पिक्चर्स टाकायचे आहेत किंवा आम्हाला फ्लॉन्ट करायचं आहे, विच इज नॉट अ बॅड थिंग, यू कॅन डू इट. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुमच्या पार्टनरला इमोशनल गरज लागते तेव्हा असं होतं की ओके म्हणजे ठीक आहे, तुम्ही तेवढे खरंच प्रोव्हाइड करू शकता इमोशनल सपोर्ट, ह्याचा पहिले विचार केला पाहिजे कुठल्याही रिलेशनशिपसाठी. कारण ते गरजेचं आहे आत्ता. आणि मेंटल हेल्थ आपण जसं म्हणतो किंवा आपले जे बाकीचे इमोशन्स असतात ते कदाचित सोशल मीडियामुळे पुढे येऊ शकत नाहीत किंवा बऱ्याचशा लोकांना चांगला
रिलेशनशिपचा असो, लाईफचा असो, कसलाही असो, तो फक्त एक गुडीगुडी पार्ट त्यांना तो दाखवावासा वाटतो. आणि खरंच जेव्हा इमोशनल सपोर्टची गरज लागते तेव्हा खरंच कोणी नसतं. बरोबर. मग बिंग युअर फ्रेंड्स, बिंग युअर पार्टनर, नोबडी इज देअर. कारण त्यांना हे माहीतच नाही आहे की ही बाजूसुद्धा आहे तुमची. सो आय थिंक सोशल मीडियापासून किंवा इतर गोष्टींपासून लांब राहण्याचं अजून एक कारण असं की मुळात वी वॉन्टेड टू बी व्हेरी शुअर अबाउट इच अदर, की आपण एकमेकांना कितपत साथ देऊ शकतो इमोशनली. दॅट वॉज द मेजर पार्ट आमच्या रिलेशनशिपचा. आणि फिरणं म्हण किंवा इतर गोष्टी म्हणे या लाईफ लॉंग होत राहतात, या बाय द वे आहेत. म्हणजे तुमच्या रिलेशनशिपच्या बरोबरीने जाणाऱ्या गोष्टी आहेत ज्या ज्याच्यासाठी तुमचं रिलेशनशिप नसतं, पण तुमच्या रिलेशनशिपमुळे त्या असतात. सो आम्ही आय थिंक ती खरी आमची परीक्षा होती पहिल्या 3 वर्षांची, आणि आता आता आमचं लाईफ सुरू झालंय. छान. क्या बात. पण कोण इमोशनल आहे सगळ्यात जास्त दोघांपैकी? जास्त पियुष. हो. आणि प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकल आहे तो, पण इमोशनल सेन्सिटिव्ह बेसिकली तो खूप आहे. मी ना म्हणजे नाही सांगतो तो खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे गोष्टींच्या बाबतीत. फक्त गोष्ट अशी आहे की तो पटकन ते दाखवत नाही ती बाजू, त्यामुळे असं वाटतं की तो खूप असा त्याचं त्याचं काम करणारा प्रॅक्टिकल असा तो आहे. पण त्याला बोलतं करणं इज रिअली अ टास्क. म्हणजे तो पटकन असं सांगत नाही त्याच्या बाबतीत. म्हणजे काहीही झालं, एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं तर ही बी लाईक ओके ऑल फाईन. आणि मग आपल्याला एक आठवड्याभराने कळतं की ती जी गोष्ट झाली होती ना ती होती, त्याचं वाईट वाटलेलं आहे अजून. ओके. पण तो तसा नाही आहे की तो पटकन, म्हणजे मी तशी आहे, मला वाईट वाटलं तर मी त्याला धावे, मला वाईट वाटलं मला नाही आवडलं हे वगैरे. मी बोलणार आणि मी खूप बोलकी आहे जनरल पण. सो आमच्या ह्याच्यात तो फक्त ऐकत असतो आणि मी बोलत असते. सो दॅट इज द थिंग, दॅट इज हाऊ आर रिलेशनशिप. पण ते एक चांगलं आहे ना, म्हणजे जर दोघही गप्प आहोत किंवा दोघही बोलके आहोत तर मग कोण कोणाचं ऐकतं आणि कोण कोणाचं नाही ऐकत. सो इट्स गुड टू बी अ गुड लिसनर, अँड इफ यू टॉक सो मच आय एम अ गुड लिसनर, यू कॅन टॉक एज मेनी थिंग्स. युजली कोण जास्त बोलतो आणि कोण ही बोलते आणि तो ऐकून घेत अस? अरे मी बोलत असते, तो ऐकत असतो. सतत बोलत असते. म्हणजे आता शूटिंगला जायचंय, हिला जायचंय किंवा कुठली वेळ आम्ही घरात आहोत तर मी माझं माझं ना काम करत असतो. बरं, काम म्हणजे काय की मी थोडा ना खूप पर्टिक्युलर आहे. मी डिसऑर्गनाइज्ड आहे, ही खूप ऑर्गनाइज्ड आहे. पण त्यावेळी ते काम झालं नाही ना तर मला थोडं अनइझी होतं. सो की ही गोष्ट इथे ठेवली तर ते करता करता ना ही बोलत असते, ही बेडरूममध्ये असेल, ड्रॉइंग रूममध्ये असेल, किचन, आणि मी ऐकत असतो. हां ओके. मग मध्येच तिचं येतं, मी बोलते ते तू ऐकतोय की नाही? ऐकतोय, तू बोलत राहा, फक्त रिॲक्ट नाही करत. पण आता त्याचा बेस्ट पार्ट काय माहितीये का, त्याला गोष्टी लक्षातच राहत नाही. म्हणजे आज जर तू त्याला सांगितलंस एखादी गोष्ट आणि उद्या जर, उद्या नाही पुढचे 5 दिवस सेम गोष्ट, लिटरली आम्ही अतिशोक्ती नाही सांगत आहे, 5 दिवस सेम गोष्ट सांगितली तर तो तितक्याच इंटरेस्टिंग ऐकेल, कारण तो विसरलेला असतो की आधी सांगितली ही गोष्ट. ओके, त्याला ती लक्षात नसते. कमाल आहे. पण हे एक परीने चांगलं पण आहे ना, है ना? आय एम ओके विथ दॅट. हे बघ, तुम्ही ऍक्सेप्ट करणं गोष्टी की ही अशीच असणार आहे, त्याच्यावर तुम्ही कसे रिॲक्ट होता बेसिकली तुमच्या रिॲक्शन्स वर सगळं अवलंबून असतं. सो मी रिॲक्टच होत नाही फार, माझं असं होतं की ओके हा विसरलाय. पण गाईज, लग्नाचा निर्णय हा काही सोपा निर्णय नाहीये. प्रत्येक आस्पेक्टने विचार करावा लागतो, किंवा आपण अशा फील्डमध्ये आहोत की जिकडे अनसर्टन फील्ड आहे आणि त्याच्यात आपण ऍक्टरशीच लग्न करते बोलर, उद्या दोघांकडे काम नसेल तर काय, असे पण अनेक वेगवेगळे थॉट्स असतात, राईट? बरोबर. या लग्नाच्या निर्णयापर्यंत तुम्ही कसे आलात? लाईक ही साईड की तू एक इमोशनल प्रवास होता 3 वर्षाचा, काय काय आहे नेमकी लग्नाची स्टोरी? कोणी पहिले एक म्हणतो ना की एक इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं किंवा एकत्र पण होऊ शकतं, ते कसं, या निर्णयापर्यंत कसे आलात तुम्ही लग्नाच्या? मी तुला सांगू का, म्हणजे ना खूप प्रॉब्लेम्स असं नाही, म्हणजे प्रॉब्लेम्स असे नव्हते जसं मी सांगितलं इमोशनली हे. तर मी थोडा ना असा थोडासा एन्झायटी किंवा बीइंग माय सर्टन काइंड ऑफ सिच्युएशन्स. सो मला ना हिला ते क्रेडिट का द्यायचं आहे, म्हणजे खरंच द्यायचं आहे मला क्रेडिट की शी इज व्हेरी होपफुल. एक ना, इफ यू हॅव सीन अ फिल्म शॉशँक रिडेम्पशन, त्याच्यात क्लायमॅक्समध्ये पण होप फॉर एंड होते ही फिल्म, की व्हॉट एव्हर हॅपन्स होप इज द बेस्ट थिंग. हे होप हा शब्द ना खूप मोठा शब्द आहे, आणि सुरुची इज व्हेरी होपफुल, ती होप सोडत नाही. आय एम होपलेस.
आणि मला मला ना असं प्रचंड सतत वाटत होतं की नाही, मला ना लग्न करायचं सुरुचीबद्दलच करायचं. ॲज आय सेड की खूप ऑरा तिचा रिस्पेक्टिव्ह, म्हणजे खूप रिस्पेक्ट वाटतो, खूप छान वगैरे. बट ड्यू टू सम ऑफ दी अदर रिझन्स ना आय वॉज व्हेरी मच ऑन द बॅक फूट, खूप मागे होतो मी. ते पेशन्स ठेवणं, हट्ट न करता की नाही तुला लग्न करावंच लागेल, तुला माझीच लग्न, हे सगळं नाही. टेक युअर टाईम. आय टोटली अंडरस्टँड. आय एम विथ यू. आय विल नॉट सेट ऑन युअर हेड अँड आय विल प्रेशराइज यू. आय विल गिव्ह यू द अल्टिमेटम की दिस इज द डेट अँड वी नीड टू गेट मॅरिड. आपल्याला या तारखेलाच लग्न करावं लागेल, नाही तर लग्न, असं काही नाही. तू तुझा वेळ घे, मी तुझी मनस्थिती समजू शकते, तुझ्या डोक्यात काय चाललं आहे हे मी खरंच मला कळतं आहे, मला कळतं आहे, मला वळतं पण आहे. आणि जेव्हा तुला ओके वाटेल तेव्हा तू मला सांग. मी तिला सांगितलं सुरुची ओके तर मला आत्ताही वाटतं आहे, मी उद्या लग्न करू शकतो. पण समाव आय डोंट नो यार, मला ना असं होतं की आय एम गोईंग, मी बॅकफूटला जातो आहे. बट तिने ते पेशन्स ठेवले आणि त्या पेशन्समध्ये तिने स्वतः स्वतःचा विचार असा नाही केला की हा जेव्हा सांगेल तेव्हा ती मदत करत होती, नॉट टू गेट मॅरिड, पण मला खूप गोष्टीमधून बाहेर काढण्याचा. की ओके आपण का, म्हणजे तिचं मला एक खूप हे झालं की आता तू डेटचं विचारलं ना तर डेट आपली कुठेही होऊ शकते. डेट आपली घरात पण होऊ शकते, डेट आपण इथे कुठेतरी चहा प्यायला गेलो तिथेही होऊ शकते. डेट इज टू बी टुगेदर. सो ॲक्च्युली हा सगळा क्रेडिट ना सुरुचीचा आहे की हे जे रिलेशन इथपर्यंत आणलंय याचं सगळं क्रेडिट ना सुरुचीला जातं. किती मस्त. नाही मी असं म्हणेन दोघांनाही जातं, त्याचं कारण जास्त तुला जातं ॲक्च्युली. नाही मी त्याचं कारणही देते, कारण बऱ्याचदा काय होतं माहितीये का की एक प्रयत्न करत असतो. रिलेशनशिप मी तुला म्हणाले तसं रिलेशनशिप नव्हतं, पण आमची खूप छान मैत्री होती. पण दोघांच्या बाजूनी म्हणजे मलाही कुठेतरी ते त्याच्याबद्दल हेच वाटायचं की तो जात नाहीये लाईफमधून कुठे. ही इज देअर, ही इज ऑल्सो यु नो क्लिंगिंग ऑन टू इट व्हेरी स्ट्रॉंगली. एकाच्याच बाजूनी असेल तर ते होऊ शकत नाही. सो त्यालाही बऱ्याच गोष्टी हव्या होत्या हे मला कळत होतं, मला दिसत होतं. सो माझं असं झालं की ओके आय कॅन अंडरस्टँड कम्प्लिटली. पहिले आपण सगळं व्यवस्थित करू जे करू मला माहिती आहे, आणि त्याच्यानंतर निर्णय तो व्हायचा जो होणार आहे तो होणारच आहे. त्याचा विचार करून तुम्ही आधीच डगमगलात की अरे पुढे जाऊन हे नाही झालं तर काय करायचं, कारण ते जर नसेलच होणार तर ते आज तुम्ही ठरवून पण ते उद्या नाही होणार. आणि आज तुम्ही जरी नाही ठरवलं ते व्हायचं तरी होईल ते. सो बेसिकली या गोष्टींवर माझा खूप स्ट्रॉंगली बिलीव आहे. सो मी त्याला तेच म्हटलं की ओके जसं चाललंय आत्ता तसं छान चाललंय, कुठला तरी निर्णय घेऊया आणि घ्यायलाच पाहिजे, आता वेळ नाहीये वगैरे, हे कुठेही आपल्याला करायचं नाहीये. आणि इव्हेंच्युअली आय थिंक वी लिव्ड ईच डे ॲज इट यूज टू कम. आणि खूप छान जगलो आम्ही, म्हणजे मैत्रीत पण आमच्यात खूप निखळ मैत्री होती आणि आहे. सो बेसिकली त्याच्यामुळेच कुठेतरी इट हेल्प अस सो मच की आम्ही खूप प्रॅक्टिकली आणि छान पद्धतीने सगळ्या बाबतीचा विचार करू शकलो आणि इथपर्यंत येऊ शकलो बेसिकली. क्या बात. पण ती असतं ना की एखादी गोष्ट क्लिक व्हायला लागते, मैत्रीमध्ये म्हणा किंवा नंतर लग्न आपण करतोय आपल्या पार्टनरबद्दलची. सो मला एकमेकांबद्दल उत्तर द्या, काय होती ती एक हिट ऑफ द मुमेंट की जी क्लिक झाली अँड ही इज द वन की शी इज द वन, हे तुम्ही डिसाईड केलं, काय होतं ते? माझ्यासाठी ती क्लिक म्हणजे ती मुमेंट अशी होती की ओके सुरुची इज द वन, की ही आहे ना मॅरेज मटेरियल आहे. आय कांट, म्हणजे हल्ली असं होतं की चल आधी भेटूया मग डेट करूया आणि त्यानंतर बघूया. सुरुचीच्या बाबतीत जर मी सुरुचीला जर तू म्हणते डेटवर आपण घेऊन जातो, मी पहिल्याच डेटवर विचारू शकतो की डेटवर ठीक आहे मला लग्न करायचं आहे तुझ्याशी, फगेट अबाउट एव्हरीथिंग. सो तिच्याकडे बघून म्हणजे एक अशी गोष्ट क्लिक होती की शी इज अ वंडरफुल ह्युमन बीइंग, नॉट जस्ट विथ मी, फक्त माझ्याबरोबरच नाही पण इन जनरल लोकांसोबत पण ती खूप छान आहे. ओके यू नीड सम हेल्प काही ओके का, एक लिमिट तिची ठेवून वगैरे, एक थिन लाईनमध्ये ठेवून ती खूप चांगली आहे लोकांसोबत, शी विल बी व्हेरी गुड. सो मला ते एकतर खूप आवडतं, म्हणजे हे खूप माझं ना हे खूप आहे की यार तू माणूस म्हणून तू किती काही कर तुझ्या आयुष्यात, तू काही फालतूगिरी कर, मज्जा कर, नको करू, दॅट्स युअर लाईफ. पण तू माणूस म्हणून चांगली राहा किंवा चांगला राहा, ती माणूस म्हणून उत्तम आहे. आणि ही एक गोष्ट मला अशी क्लिक झाली की माणूस म्हणून खूप कमाल आहे ही. सो हीच. ओके सुरुची, मला दोन गोष्टी, एकतर
त्याचं ॲनिमल्स बरोबरचं इंटरॅक्शन बघून जे मला खूप प्युरिटी ज्याच्यात मला वाटली. कारण जनरल एक असं असतं ना की तुम्ही मुक्या प्राण्यांची, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की ज्यांना भीती वाटत असेल किंवा काही, आय एम नॉट अगेन्स्ट दॅट, पण मला जे भावलं त्याच्याबद्दल ते पहिलं असं होतं की खूप खूप इनसेंटली तो त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर असू शकतोय. म्हणजे आपण जे लहान लहान मूल बघतो ना किती किती विदाऊट एनी सेल्फलेसली बेसिकली सगळ्या गोष्टी करतात, तसं एकतर मी त्याचं ते बघितलं प्रेम, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या कामाबद्दलचं त्याचं पॅशन. हे इतकं कमाल आहे की ते पण मला फार भावलं की हे किती छान आहे. म्हणजे एखादा इतका फोकस्ड आणि काय म्हणतो इतका पॅशनेट आहे स्वतःच्या कामाबद्दल, सो मला आय थिंक तेही कुठेतरी त्यांनीही मी अट्रॅक्ट झाले. केवढं भारी. पण घरी जेव्हा सांगितलं किंवा घरच्यांना जेव्हा समजलं आणि लग्नाचा निर्णय तुम्ही त्यांना सांगितला, काय एक्सप्रेशन्स किंवा किती सपोर्ट मिळाला घरच्यांचा या सगळ्यामध्ये? त्वरित का थोडं कन्व्हिन्स करावं लागलं, काय होतं? दे वर व्हेरी हॅपी. खूप खुश होते दोघांचे घरचे. म्हणजे दोघांना असं झालं की हो व्हेरी गुड, वी आर विथ यू, वी सपोर्ट यू, आम्ही आहोत तुमच्यासोबत एनी मोमेंट. आणि आम्ही खूप खुश आहोत की तुम्ही दोघं लग्न करतायत. इट्स अ व्हेरी गुड डिसिजन, आमच्या घरच्यांचं म्हणणं होतं. बस घरच्यांनी सांगितलं तिथे सगळं फायनल. ऍक्च्युली घरच्यांपैकी कोणाचाही विरोध नाही किंवा त्यांना कन्व्हिन्स करायला एक वेगळा वेळ लागतोय बाबा किंवा काहीही नाही. खूप शांततेत आणि खूप पटकन. म्हणजे मी इमॅजिन केलं नव्हतं की आपण आपल्या घरी काहीतरी सांगतोय. मुलींचं युजुअली असतं की आता घरी सांगतोय, थोडं स्ट्रेस पण असतं की काय बोलतील. एक्झॅक्टली. सो घरी सांगितल्यानंतर काय कसं काही नाही. आय थिंक त्यांच्याच सपोर्टमुळे सुद्धा आम्ही खूप छान अजून पुढे पटकन येऊ शकलो. कुठेही काहीही अडचण नाही आली आम्हाला अजिबात. हे तर आईबाबांचं झालं. कोणाकोणाला माहिती होतं? कारण आम्हाला तर बिलकुल माहीत नव्हतं बाबा. 3-3.5 वर्ष काहीही आम्हाला भडकही नव्हती. सोशल सर्कल, आता तुम्ही दोघं जरा प्रायव्हेट आहात, तुम्ही सोशल मीडियावर असे खूपही ऍक्टिव्ह नाहीत. आय रिमेंबर मी लॉकडाऊनमध्ये सुरुजीच्या इतकी मागे लागले होते इंटरव्ह्यूसाठी आणि दॅट नेव्हर हॅपन्ड, झालंच नाही, ते काही घडूनच नाही आलं. सो मला अंदाज आहे की काही जण असतात की नको बाबा थोडंसं प्रायव्हेटच राहूया. मित्रमैत्रिणींपैकी कोणाकोणाला माहिती होतं, कोणाकोणाला सांगितलं होतं आणि त्यांचे काय रिॲक्शन्स होते जेव्हा लग्नाचं हे सगळं ठरलं? सी, आम्ही अशा लोकांनाच सांगितलं की ज्यांना मी ओळखतो आणि जे मला ओळखतात आतून माणूस म्हणतात. आणि ते महत्वाचे होते की असू शकतं की बाबा नको किंवा हो किंवा थोडा वेळ घे वॉट एव्हर. मी ज्यांना ज्यांना सांगितलं पहिली गोष्ट ते खुश होते जे मला माणूस म्हणून मला ओळखतात. तर माझं तिथेही एक छान झालं की अरे माणूस म्हणून मला जी माणसं ओळखतात त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं डिसिजन आहे, ते मी सांगितलं आणि ते खुश आहेत. सो झालं, डन अँड डस्टेड. सो त्यात माझे दोन मित्र आहेत कॉलेजचे, ज्यांची लाईक 21-22 वर्षापासून मैत्री आहे, ते सगळ्यात जवळचे मित्र. आणि तेच दोन माझे मित्र आहेत, माझे मित्रच नाही आहेत, आणि तेच दोन आहेत. आणि आम्ही तिघंच आहोत. त्यांना माहीत होतं, श्रेयाला माहीत होतं, कारण मग झालं की बहिणीला तर सांगितलंच पाहिजे. हो, तिने मला आठवतं रिॲक्शन, मी जेव्हा असं सांगितलं शिवस तिने माझं मला हग वगैरे तिने नंतर केलं. तिने पहिलं मला आठवतं हे सांगितलं, ओ माय गॉड पियुष, ओ माय गॉड दादू, इट्स सच अ ब्लिस, शी इज सच अ वंडरफुल गर्ल. म्हणलं की अरे एक मिनटं, मी भाऊ आहे तुझा. आणि ती शी हग्ड मी तिला सांगितलं, हर्षदला सांगितलं. हर्षद इज आमचा जो अंजलीचा ग्रुप होता, व्हेरी गुड फ्रेंड ऑफ अस. हर्षद झाली, अर्चना झाली, हिची मैत्रीण भक्ती हिची मैत्रीण झाली, तिला माहीत होतं. आणि बस आय थिंक हो. आणि माझी एक लहानपणची मैत्रीण आहे रुजुता, जिचा आपल्या फील्डशी काहीच संबंध नाही, तिला मी सांगितलं. आणि हे सगळे लग्नाला सुद्धा आले होते ना? खूप धमाल. म्हणजे आम्ही आत्ता ते व्हिडिओ बघतोय सगळे तुमच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीतचे आणि लग्नाचे आत्ता बघायला लागलो आम्ही. तर तुम्ही ना असे खूप, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण आपली मुवमेंट एन्जॉय करतोय असं साधारण फील येतोय ते सगळं बघून. पियुष, स्पेशली मला तुला विचारायला आवडेल, कशी होती लग्नाची ती मुवमेंट तुझ्यासाठी? इमोशनल. मी तुला जसं सांगितलं, इमोशनल, फुल ऑफ हॅपीनेस, समाधानी, व्हेरी सॅटिस्फॅक्टरी. आणि आय डोंट हॅव वर्ड्स, खरंच शब्द नाही आहे. बट मी ना प्रत्येक मोमेंटला जेव्हा जेव्हा मी तिथे होतो ना, मी असं मनापासून सुरुचीला थँक्यू सुरुची, थँक्यू सुरुची, थँक्यू सुरुची असंच होत होतं माझं की आय एम व्हेरी थँकफुल टू हर, आय एम व्हेरी थँकफुल टू हर फॉर बिईंग इन माय लाईफ. इट वॉज सच अन इमोशनल जर्नी. खूप छान
मोमेंट्स होते आणि आय वॉज एन्जॉईंग मी माझा माझा एक छान झोनमध्ये एन्जॉय करत होतो. हिला बघत होतो, हिच्याकडे लक्ष देत होतो की बाबा की तू कशी दिसतेस, बाबा बरोबर आहे ना, बाबा काय सगळं ओके ना, मी ओके दिसतोय ना, तू छान दिस वगैरे, असं सगळं चालू होतं. सो आय वॉज एन्जॉईंग ईच अँड एव्हरी मुमेंट, छोट्या छोट्या मुमेंट्स माझ्या चालू होत्या. सो लग्न मला विधी सगळ्या करायच्या होत्या लग्नात आणि मी त्याला म्हटलं होतं की छोट्या पद्धतीने पण सगळ्या विधी हव्यात, मला अनुभवायचे, मला ती मोमेंट बेसिकली कॅप्चर करायची इथे लाईफ लॉंग. सो त्या पद्धतीने आम्ही लग्न ठरवलं आणि हळद मेहंदी एकत्र म्हटलं करूया कारण खूप मजा येईल. मला मी त्याच्या घरच्यांना ओळखत होते सगळ्यांना, म्हणजे अख्ख्या फॅमिलीला, त्यामुळे मी त्यांच्याही खूप क्लोज आहे सगळ्यांच्या. सो आय वॉन्टेड एव्हरीबडी टू बी देअर दोघांसाठी, म्हणून ते दोन दिवस आम्ही प्लॅन केले. आणि मी खूप म्हणजे खूप वर्षांपासून माझं हे स्वप्न होतं की ज्या दिवशी माझं लग्न असेल, कम वॉट मे, आय एम गोइंग टू बी व्हेरी हॅपी. हॅपी ॲज इन लग्नाच्या वेळेला नवरा बायकोला, म्हणजे त्या मुला मुलीला खूप स्ट्रेस असतो गोष्टींचा, हे मी ऐकूनही होते की खूप गोष्टी आपण मॅनेज करत असतो आणि सगळं करत असतो. सो तयारी बेसिकली आमच्या लग्नाची आम्हीच केली सगळं, म्हणजे कपड्यांपासून म्हण किंवा सगळं डिझाईन करण्यापासून म्हण, हे सगळं आम्ही केलं. तर त्यामुळे ते एक झालंच होतं. आणि श्रेयाला मी फोन केला होता, मला आठवतंय, की असं असं आहे, सो आपण करूया का. मग तिने निधीचा नंबर दिला, निधी सरदळ, जिचा विचित्र मीडिया आहे, आणि तिने सगळं मॅनेज केलं, ज्या काही रिक्वायरमेंट आहेत किंवा सगळं. सो माझं ठरलं होतं की त्या दिवशी काहीही झालं तरीही मी एन्जॉय करणार. आणि लिटरली मी स्टार्ट टू एंड प्रत्येक फंक्शन एन्जॉय केलं. म्हणजे त्या सगळ्या टीमला पण खूप आश्चर्य वाटत होतं, बिचारा पियुष काही, म्हणजे युजली काय होतं की मला नवरी मुलगी म्हणून तू पहिल्यांदा बघशील तेव्हा मलाही बघायला आवडेल की तुला तुला काय वाटतंय वगैरे, काहीही नाही. मी तयारी करत बसले होते तर तो त्याचा त्याचा येऊन, हे बघ हे कसं दिसतंय, हे छान दिसतंय का, मी कसा दिसतोय, मी चांगला दिसतोय का वगैरे. ती टीम पण इतकी एन्जॉय करत होती त्यामुळे की हे पहिलं असं लग्न आहे जिकडे मुलगी पण तयार होतीये, मुलगा येऊन तिला विचारतोय मी कसा दिसतोय, मग काय. मग मी त्याला म्हटलं, पियुष माझ्याकडे बघ, मी रेडी झाले, मी कशी दिसते. अरे हो हो हो, नाही नाही, तू खूप छान दिसते. सो ही वॉज ऑल्सो एन्जॉईंग एव्हरीथिंग. आणि त्याचं असं होत होतं की आपण छान प्लॅन केलं आहे, त्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. पण मी प्रत्येक विधी मी खूप मनापासून एन्जॉय केली. आय थिंक तू म्हणालीस तसं, ते फोटोज बघून तुला कळत असेल की आय हॅड दिस वाईड ब्राईट स्माईल ऑन माय फेस. मला निधी पण तेच म्हणत होती, जी मॅनेज करत होती सगळं, की तू खूप हॅपी ब्राईड आहेस. म्हटलं हो, ऑफकोर्स, हे सगळं त्यासाठीच केलं आहे. किती भारी. पण हे जे प्लॅनिंग असतं मुलींच्या साईडनं, तर ते खूप प्लॅनिंग असतं. पियुष, तुझं कसं प्लॅनिंग होतं या संपूर्ण प्रोसेसमध्ये, कारण मालिकासुद्धा चालू आहे साईड बाय साईड आणि खूप दिवस द्यावे लागतात डेली सोप आपण करतो तेव्हा. सो त्या सगळ्यातनं पण इनपुट कसे होते, कारण तुमचे जर मी कपडे बघितले तर सुंदर कलर कॉम्बिनेशन, पेस्टल थीम फार छान वाटत होते, ड्रीमी वाटत होतं. सो किती इनपुट्स होते ते? नाही, माझे इनपुट्स म्हणजे मेंटलीच होते. कारण काय होतं की जसं तू सांगितली, शूटिंग बॅक टू बॅक मी शूट करत होतो. सो ऍक्च्युली जास्त जे काही केलं ते सुरुचीनीच केलं. आणि त्यावेळी मालिकेत पण लग्नाचं काहीतरी सिक्वेन्स चालला होता ना, म्हणजे हा म्हणजे माझ्या भावाचं लग्न वगैरे असतं, सगळं चालू होतं, तेव्हाच मी ते डेट सजेस्ट करून वगैरे सगळं झालं. पण मी ऑलमोस्ट रोज शूट करत होतो आणि मॅनेज सगळं मोस्टली ही करत होती. मी जास्त फोनवर होतो, मला जेवढं जमत होतं तेवढं मी मॅनेज करायचा प्रयत्न करत होतो. बाकी फिनान्शियली अदर प्लॅन्स आम्ही दोघांनी मिळूनच सगळं हे केलं. सो आय वॉज टोटली इन इट, म्हणजे मी आहे, म्हणजे ती मला जे विचारते त्याचं मी फीडबॅक देतोय, ओके मला असं वाटतं. पण दॅट वॉज ऑल ऑन फोन, कारण मी तिथे काम करतोय आणि मला एवढेच दिवस मिळालेत. सो वी हॅव टू मॅनेज, बट शी वॉज ओके विथ इट की असं करूया. सो मेजरली द हिरो ऑफ द स्टोरी इज सुरुची. क्या बात, केवढं तो स्टार्ट टू एंड सुरुची तुला क्रेडिट देतोय सगळ्या गोष्टी, नॉट जस्ट फॉर कॅमेरा. म्हणजे आता मी असं नाही, असंही होतं की घरी कधी कधी मी तिच्यावर चिडतो, ती माझ्यावर चिडते, भांडण होतात, हे सगळं तर फार नॉर्मल आहे. बट ॲट दी एंड ऑफ द डे ना, द हिरो ऑफ द स्टोरी इज ऑलवेज सुरुची, की नाही यार बरोबर आहे तुझं, मी उगाच नाही. बेसिकली ह्याच्यात ना मी करू शकते कारण त्याला प्रॉब्लेम काहीच नसतो. म्हणजे तो असा नाही की तू हे का केलं, अरे हे नाही आवडलं किंवा काही नाही, तू कर चालेल. तर त्यामुळे दिवसभराचं मी काय काय केलं त्याचं, रात्री शूट झाल्यानंतर आय युज टू टेल हिम, हे बघ हे केलंय, चालेल का तुला, आवडलंय का, हो 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 आवडलंय. सो तो काम करत होता आणि मी काम करत नव्हते किंवा मी घेतलं नव्हतं काही याच कारणाने की समबडी हॅज टू बी ऑन दिस साइड. ऍक्च्युअली ते मेन रीझन होतं, तो एक बाजू तो करतोय, म्हणजे त्याचं जर का काम चालू आहे, तर दुसरी बाजू जी सगळ्यात महत्वाची आहे
आत्ताच्या घडीला लग्न लग्नासाठी सगळं बघणं ती मी सांभाळते. सो इट इज ऑल अबाउट 50-50 राईट. बरोबर. सो आय हॅड नो प्रॉब्लेम. कारण मला आठवतं तेव्हा जेव्हा ही तयारी सुरू होती तेव्हा तिला कामं येत होती आणि माझं असं झालं की अरे तू घे ना, तू काम घे, तू कर तुझं तू कर यार, इट्स युअर स्पेस. तर तिने तो डिसिजन घेतला की नाही इट्स ओके, यू आर वर्किंग डे अँड नाईट, तर हे कोणीतरी करायला हवं, नाही तर आपण दोघं काम करतोय आणि काही डायरेक्ट लग्नाला यायचं वगैरे. सो आय विल हँडल इट, मी हे बघते तू काम करतोय, असं नाही आहे की बाबा एक कोणीतरी घरी बसले दोघे घरी बसले. सो या फेजमध्ये जोपर्यंत लग्न होत नाही आणि त्याच्या काही 10 दिवसानंतर मी फ्री राहते, सो मी मॅनेज करू शकते, ते तिने मॅनेज केलं आणि करेक्ट लग्नाच्या काही दिवसानंतर तिला तिचं काम लगेच मालिका मिळाली. पण आता विषय काढलाय म्हणून विचारते, घरी कोणाची जास्त चालते? कुठलेही घर असो बायकोची चालते. पण युज टू बिलीव्ह करतोस वाईफ इज ऑलवेज राईट, म्हणजे आता एकच महिना झालाय तरी पण विचारते हा प्रश्न, कारण 3-3.5 वर्षाची ही मैत्री आहे, तर तुझा विश्वास आहे का आता यावर की वाईफ इज ऑलवेज राईट, का तू ते फॉलो करतोयस का? आय विल से द हजबंड इज ऑलवेज ऑन लेफ्ट. किती तो पॉलिटिकली करेक्ट उत्तर देतोय. नाही, मी तेच म्हणतो की लग्न नवीन असो जुनं असो काही असो, सॉरी, थँक्यू, ऑलवेज राईट, हे सगळं एका बाजूलाच असतं. तुझं बरोबर आहे, करेक्ट असतो. मी कधी कधी डिस्कशन करतो, आमचं कधी कधी हॉट डिस्कशन पण होतात आर्ग्यू करायला की नाही एक मिनटं मी बरोबर आहे, नाही नाही तू चुकीची आहे, मी बरोबर आहे, हे होतं हॉट डिस्कशन. पण जेव्हा वेळ जातो ना तेव्हा की हां यार, म्हणजे आता ठीक आहे मी बरोबर आहे, पण तिला देऊ क्रेडिट की ओके तू बरोबर आहे. नाही पण ॲट दी एंड ऑफ द कन्क्लूड असं होतं की नाही, जेव्हा आपण विचार करतो ना की नाही यार तो पॉईंट बरोबर होता तिचा पॉईंट बरोबर, बाकी मी 3 पॉईंट काढतोय 4 पॉईंट काढतोय हे बरोबर आहे, डिबेटसाठी बरोबर आहे, पण ते चुकीचे काढतोय. जो पहिला पॉईंट तिने काढलाय तो ऍक्च्युली बरोबर आहे. मग सगळं झाल्यानंतर ना हा सुरुची ऐक ना, सॉरी तू बरोबर होती, बरोबर होती. सो वाईफ इज ऑलवेज राईट, इट्स अ अंडरलाईन स्टेटमेंट आहे. ऍब्सोल्युटली. बट आता ना एवढे वर्ष एकत्र राहिल्यामुळे प्रत्येक सवय एकमेकांबद्दलची, प्रत्येक गुण माहिती आहे तुम्हाला एकमेकांबद्दलचा. सो गिव्हन अ चान्स, जर मी आज म्हणाल तुम्हाला की स्वभावातला किंवा एखादी सवय बदलायची आहे एकमेकांची, तर कोणती बदलायला आवडेल? सुरुची तुला पियुषी कोणती सवय बदलायला? घाई करणं. एकतर घाई कशातच नसते, म्हणजे ही इज नॉट रॉंग, पण त्याची सवय काय माहिती आहे. आता समज जर 1 वाजता दुपारी निघायचं आहे कुठेही जायला, हां हे 5 दिवस आधीपासून माहिती आहे की या या तारखेला आपल्याला 1 वाजता निघायचं आहे, 3 वाजता पोहोचायचं आहे. सो 1 वाजता निघण्यासाठी अतिशोक्ती नाही, तो 11:30 पासून रेडी होऊन बसतो. एवढ्या लवकर? अगं तू रेडी नाही नाही, 1.5 तास आधी. मी त्याला नेहमी म्हणते पियुष 1.5 तास आधी, आणि तो ज्या दिवशी 1 तासभर आधी रेडी झाला मी त्याला चिडवते, अरे 1.5 तास तू 1 तासभर आधी रेडी झालायस. सो त्याला ना ते असं होतं की वेळेत पोहोचायचं, आणि ही इज व्हेरी पंक्चुअल जनरली. पण त्याला तू फिरायला जरी कुठेतरी कोणाबरोबर तरी जायचं आहे आपण असं सांगितलं तरी तो तितकाच पंक्चुअल आहे गोष्टींच्या बाबतीत. सो तो होणार रेडी 11:30 आणि मला माहिती आहे 1 ला जायचंय. सो मी 1 ला रेडी होणार, पण मी रेडी व्हायला कधी घेणार? 11:45. सो तोपर्यंत त्याचं असं होतं तू रेडी हो, तू रेडी हो. माझं असं होतं की 1 ला जायचंय ना, अरे हो, पण मग तू रेडी हो. मग झाली मग ती घाई. सो ती एकच गोष्ट मला त्याच्या बाबतीत. जी पंक्चुअलिटी आहे ना ती माझ्या ब्लडमध्ये, माझे आजोबा माझे बाबा दे आर सो पंक्चुअल, म्हणजे सो ऑर्गनाईज्ड. एक थोडं ना ऑर्गनाईजचं मला कळत नाही आहे की मी आहे ऑर्गनाईज, पण ते म्हणजे बाबांसारखा आणि आजोबांसारखा तेवढा नाही. पण ही जी पंक्चुअलिटी आहे ना, म्हणजे आय रिमेंबर की आता तेव्हा आम्ही वी यूज टू ट्रॅव्हल बाय ट्रेन, तर आता कुठेतरी जायचं आहे, नागपूर जायचं आहे, अकोला जायचं आहे, तर माझे आजोबा आता फॉर एक्झाम्पल 9:00 गाडी आहे, तर पण 1/2 तास आधी जातो, प्लॅटफॉर्म चेक करतो, आणि 6:30 पासून आजोबा सगळ्यांना की चला ट्रेन आणि काय करणार तिथे हे मला आवडायचं, आय डोंट नो, तिथे जाणार आणि ही रीड ऑल द इन्फॉर्मेशन्स नॉलेज की ओके ही ट्रेन इतकी वाजता असते, ही ट्रेन या इतक्या वाजता असते. तर आमचं असं इतके लवकर येऊन करायचं काय, नाही नाही वी शूड रीच बिफोर टाईम. ते काय कुठलं एक आहे की लेट नाही झालं पाहिजे, बिफोर बिफोर लेट देन नेव्हर. सो खूप घाईघाई न करता आपण आधी आलो आहे, आपण रिलॅक्स होतो आहे आणि मग आपण आपलं काम सुरू करू. सो ही पंक्च्युअलिटी ऑफकोर्स आहे, एक्स्ट्रा पंक्च्युअलिटी आहे, ती ब्लडमध्येच आहे. सो आत्ता इथे पण येताना आम्हाला 10-15 मिनटं उशीर झाला, तर मी हिला विचारलं की तिला फोन कर यार, तिला फोन कर. तर ती म्हणाले की हो मी करते,
तू नको टेन्शन घेऊ, 10-15 मिनिटं लेट झालोय, शी विल ऑल्सो अंडरस्टँड. मग तुला फोन लागला, तू फोन केला की हो या आरामात, तेव्हा आय वॉज बेट की हा या आरामात हिनी म्हटलंय. सो ओके, आपण एक चांगलं व्यवस्थित जाऊ पोहोचूया. ओके, तर ही सवय तुला बदलायला आवडेल. पंक्चुअलिटीची नाही पण घाईची सवय. येस डेफिनेटली. तुला कोणती सवय बदलायला आवडेल? लिस्ट येईल नाही, बुक पेन लाव. एकच आहे. खूप झोपते. आळशी आहे? नाही नाही, आळशी अजिबात झोपाला. हा पण मला ही तुला का बदलायला आवडेल, काय रिझन आहे बरं मला सांग. आय फील जेलस. मला ना म्हणजे ही सुखी प्राणी आहे. मला ऍक्च्युली ना झोप, मी मोजून 8 तासच झोपतो. दुपारी कितीही झोप आली तर मी असं नॅप घ्यायचा प्रयत्न करतो, पण नॅप झोपणं हे माझ्याने होत नाही. रात्री झोपतो, सकाळी उठतो. तू तिला आत्ता सांग की इथे बसल्या बसल्या झोपती झोपू शकते. अरे सिरियसली, दुपारी घरी असेल शील स्लीप विच इज व्हेरी गुड. आत्ता तर खूपच हॅक्टिक चालू आहे, पण शी कॅन स्लीप एनी टाईम. हा तिचा चांगला पॉईंट पण आहे, वाईट पॉईंट पण आहे मला असं वाटतं. की चल उठ, झोपू नको जास्त, असं व्हायचं. बट तरी मला असं वाटतं की ती सुखी प्राणी, की तिला कुठेही अशी झोप येऊ शकते, विच इज व्हेरी गुड. नाही आणि शूटमुळे काय सवय झाली आहे माहिती आहे, वेळ नसतो खरं तर. म्हणजे तुम्ही शूट करायला लागल्यानंतर 13-13 तास ॲट अ स्ट्रेच शूट करत असता, कधीतरी एखाद सीनची गॅप असते, कधी नसतेच. तर त्यामुळे जितका वेळ मिळतो 10 मिनटं तर एक पार नॅप घ्यावी असं म्हणून ती झोप येण्याची सवय लागली आहे. आणि शूट असलं तोही वेळ नाही मिळाला तर दिवस दिवसभर अशी खूप दिवस बॅक टू बॅक कामं चालतात. बरोबर. सो आय थिंक त्यामुळे पण असेल की घरी असेल तर मग मला आराम करायला फार आवडतं. ओके, आता गोड प्रश्न विचारते. स्वभावातला सगळ्यात जास्त आवडीचा गुण कोणता आहे जो कधीच आयुष्यात बदलू नये असं वाटतं एकमेकांच्या? सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात तिनं जो कधीच तू बदलू नये, की तिला ना एक स्वभावातच फार ग्रॅटिट्यूड आहे तिच्या. मी शी इज ऑलवेज थँकफुल टू अदर्स आणि शी इज अ वंडरफुल ह्युमन बी. माणूस म्हणून उत्तम आहे ती, तशीच राहा. म्हणजे माझ्यासोबत तर आहे, सगळ्यांसोबत माणूस म्हणून उत्तमच राहा. आणि ही एक मेजर आहे की नकोच बदलू, कधीच नको बदलू. जी नाही बदलणार, कारण ती आतच आहे, जे क्रक्सच आहे तिचा, की शी इज अ वंडरफुल ह्युमन बी. मस्त. सुरुची, मला दोघांसाठी असं वाटतं की ही एकच गोष्ट आहे की एकमेकांना धरून पुढे जायचं. ही जी दोघांमधली गोष्ट आहे, जी आज नाही, जी रिलेशनशिप आम्ही, म्हणजे जी मैत्री ज्यामुळे आमची टिकली किंवा आज लग्नापर्यंतचा आम्ही जो निर्णय घेतला तो त्याच एका गोष्टीमुळे, की गिवअप करण्याची पटकन एक वृत्ती असते. म्हणजे इट इज व्हेरी इझी, पण आमच्या दोघांमध्येही ते नाही आहे. भांडणं होतात ऑब्व्हियसली, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये होतात, पण आता बास हे झालं. म्हणजे त्यावेळेलाही असं कधी नाही वाटलं, मैत्रीत पण नाही, की आता नाहीच बोलायचं आहे किंवा नाही हे करायचं आहे. सो ती जी एक वृत्ती आहे ना, की ॲट द एंड ऑफ द डे यू वॉन्ट दिस पर्सन इन युअर लाईफ, इज व्हेरी इम्पॉर्टंट. की बाकी सगळं बाजूला, पण नाही तू हवी आहेस किंवा तू हवा आहेस. तर ही एक दोघांमधली एक गोष्ट आहे जी फार, मला ज्यामुळे असं वाटतं की आमचं रिलेशनशिप खूप छान आहे, ते त्या एका गोष्टीमुळे खूप मस्त. पण मकर संक्रांत आहे, लग्नानंतरची पहिलीच मकर संक्रांत आहे, काय प्लॅन्स आहेत? शूटिंग. आत्ता खरंच वेळ नाही आहे, नाहीतर मला ती, आय थिंक शी हॅज सीन, म्हणजे बडोद्याला मकर संक्रांत, नवरात्र आणि दिवाळी हे कधीही तुम्हाला पण, म्हणजे जे इंटरव्ह्यू बघतायत, कधी जायला वेळ मिळाला तर नक्कीच संक्रांत, नवरात्र आणि दिवाळीला तिथे जाऊन बघा. प्रॉपर फेस्टिवल आणि प्रॉपर फेस्टिव्ह सीझन कसं आपण सेलिब्रेट करतो. सो तिने बघितली आहे संक्रांत बरोड्याची, लास्ट इयर आम्ही गेलो होतो. शी वॉज मेस्मराईज, तिला खूप आवडलं, कारण तिथे दिवसा 14 तारखेला आम्ही सकाळी सगळं करून, स्वयंपाक, खाणंपिणं हे सगळं आम्ही वरती टेरेसवर करतो, म्युझिक सिस्टम घेऊन जातो, तिथे गाणी वाजत राहतात. आणि तू वरती बघितलंस तर तुला फक्त रंग दिसतात, वेगवेगळ्या पतंगीचे रंग दिसतात आणि भरलेलं आकाश असतं. सो आत्ता तर इच्छा खूप आहे माझी घेऊन जायची, पण मलाही पॉसिबल नाही आणि तिलाही पॉसिबल नाही आहे. सो संक्रांत आम्ही घरीच करू. युजली म्हणजे लग्नानंतरचा पहिला येणारा सण जर संक्रांत असेल तर त्याच्याऐवजी मग
तो पुढच्या वर्षी सेलिब्रेट केला जातो जास्त. आणि मला असं वाटतं की प्री संक्रांत आमची झाली मागच्या वर्षी, कारण ही वॉज व्हेरी कीन की तू तिथे ये आणि तू तिथे संक्रांत बघ. त्यामुळे मी तिथे जाऊन ते पहिल्यांदा अनुभवलं, बेसिकली बघितलं नाही पण अनुभवलं, आणि इट वॉज अमेझिंग, आउटस्टँडिंग. सो मला फारच मजा आली. आत्ता काहीच त्यातलं होऊ शकत नाहीये कारण बिझी आहोत. पण आय विश की तुम्ही पुढच्या वर्षी परत बडोद्याला जाऊन ती कराल चालती. पियुष, पण लहानपणीपासून या सगळ्या आठवणी असतील ना तुझ्याकडे मकर संक्रांतीच्या? अरे अरे, तू विचारू नको. लाईक 13 जानेवारीला 13 तारखेला आम्ही रात्री संध्याकाळपासून आम्ही ते मांजा हे करायचो. आम्ही सगळे मुलं वगैरे जायचो आणि मांजा हे करायचो. आणि कसं असतं ना की जेव्हा आता 14 संक्रांत आहे, तर 13 तारखेला ना तिथे बरोडा सिटीमध्ये, म्हणजे जे बरोडा मेन सिटी आहे ती 4 गेट्समध्ये, तिथे ना पतंगीची निलामी होते. कारण आता विकायचं तर स्वस्तात वगैरे, तर तू तिथे जेव्हा गेलीस तर खूप गर्दी असते, प्रचंड गर्दी असते. म्हणजे जर मी इथे आहे तर दुसरा माणूस इथे आहे एवढे जवळ. आणि वेन यू गो ऑन सम बिल्डिंग जो कुठल्या बाल्कनीवरून पाहते आणि खाली बघशील तर तुला फक्त पतंगी दिसतील, कारण ते पतंग असे वरती पकडून चालतात. इथे वगैरे पकडले तर फाटतील, असं करून सगळे असं जातात. 14 तारखेला आम्ही सकाळी 6 वाजता टेरेसवर जायचो अरेंजमेंट्स करायला. म्युझिक सिस्टम झालं, आई मित्र वगैरे सगळे यायचे टेरेसवर. तर आईनी काय केलंय, ते सगळं खाणंपिणं वरती, सतरंजी वगैरे सगळं सेट. आणि 7-7:30 सगळ्या घराचे टेरेसेस फुल असायचे, तेव्हा ते सुरू करायचं, म्युझिक ऑन करायचं. ॲट दी एंड ऑफ द डे आय रिमेंबर हे सगळं ना कापलेलं असायचं माझं मांजामुळे. बापरे. आणि कोणी केअर नाही करायचं. म्हणजे जेव्हा आम्ही पतंग उडवतोय तेव्हा कोणाला काही कळायचं नाही. ते रात्री जेव्हा आम्ही जेवतोय तेव्हा तिखट लागतंय, मीठ लागतंय, तेव्हा ते कळायचं. 15 तारखेला तिथे पतंग उडवतात. म्हणजे आता गुजरातीमध्ये 14 तारखेला उत्तरायण म्हणतात आणि 15 वासी उत्तरायण, शिळ वासी म्हणजे शिळ. सो 15 तारखेला आपण तिथे पतंगी उडवतात. आणि बाय चान्स हे एक म्हणजे युनिव्हर्सचं मॅजिक आहे, किंवा युनिव्हर्स आपण म्हणतो की इट वर्क्स विथ अ मॅजिक. 1 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत वारं नसतं. अजिबात की अरे 14 तारीख येते वारं असायला पाहिजे, आणि 14 तारखेला करेक्ट 7 वाजता वारं सुरू होतं. यू वोंट बिलीव्ह. आणि 15 तारखेपर्यंत राहतं. 15 तारीख जेव्हा संपते 16 परत वारं बंद. नॉर्मल, दिस इज मॅजिक. किती मस्त, फार कल्चरली रिच आहे हे सगळं, है ना? खूप. आणि ते हे सगळं तर असतंच, गुळपोळी झाली, चिक्की झाली, लाडू झाले, उंधियो. हो यार, संक्रांत मध्ये उंधियो, पुरी आणि उंधियो हा बेद असतोच. आणि खूप धमाल केली. म्हणजे संक्रांत म्हणजे मॅडनेस आहे. माझी आत्या, सगळ्यात लहान आत्या, तिच्या मैत्रिणीच्या घरी आम्ही जायचो आणि तिथे साधारण मला खूप आवडायचं. आत्याबरोबर मला अजूनही आवडतं. माझे आत्तोबा, सगळ्यात लहान आत्तोबा आणि लहान आत्या, त्यांच्याबरोबर मला खूप आवडतं. सो मी आत्तोबाच्या मित्राकडे जायचो. मित्र पण खूप असे वेलकमिंग होते सगळे, आणि आम्ही खूप मजा केली आहे खूप. आणि रात्री 10 पतंग उडवतोय. आता 10 का ते लँटर्न्स असतात ते जातात, पण त्यासाठी यू नीड अ बिग काईट, त्याला आम्ही म्हणतो ढाल. हेवी असते पतंग, सो ती फार आरामात तिला उडवायची असते. क्या बात, खूप मेमरीज असते. तुला या सगळ्या आठवणी माहिती होत्या पियुषच्या? हो, मला त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणूनच ही वॉज व्हेरी कीन की मी हे सगळं अनुभवलंय. आता आय वॉन्ट यू टू सी ऑल ऑफ इट. तर त्यामुळे त्यांनी मला खूप इन्सिस्ट केलं मागच्या वर्षी की तू ये, आपण तिथे जाऊया. कारण तेवढाच वेळ मिळाला होता जायला, तर आम्ही दोघंही तिथे गेलो. आणि मी लिटरली, म्हणजे तो जे मला सांगायचा ना, आय कुड लिटरली एक्सपिरियन्स ऑल ऑफ इट. एकतर त्याची फॅमिली, मला खूप कमालीची एक गोष्ट वाटते की त्याला 3 आत्या, ज्यातल्या 2 आत्या तिथेच राहतात, म्हणजे जवळपासच राहतात, त्यामुळे त्यांच्या फॅमिलीज पण आहेत. सो इट्स अ ह्यूज फॅमिली बेसिकली. तर त्यामुळे ते सगळे फार वेलकमिंग आहेत. म्हणजे आता ते पतंग आणि ते सगळं ते बांधणं आणि हे करणं मला त्याच्या लहान आत्यांनी शिकवलं, आणि ती पण फार प्रेमाने मला सांगत होती सगळं. मग हे असं करायचं, मग तसं करायचं, मग पियुष असा करायचा, तुला माहिती का. मग पियुषच्या सगळ्या लहानपणापासूनच्या आठवणी. सो बेसिकली ती फार बोलकी आहे, तर त्यामुळे तिने मला सगळं, मग हे असं करतात, मग ते तसं करतात. सो त्याच्याबद्दल पण, म्हणजे तो ही वॉज बिझी पतंग उडवण्यात, आणि मग तो मला सांगत होता की ते कशी उडवायची, काय करायचं. आणि शी वॉज सायमल्टेनियसली शी वॉज टेलिंग मी अबाउट त्यांच्या सगळ्या मेमरीज लहानपणापासूनच्या. सो मला लिटरली सगळंच मी त्यांचं ते कल्चर पण तिकडचं बडोद्याचं तेही मी अनुभवलं, आणि त्याचं लहानपण पण आय कुड ॲटलीस्ट
विटनेस थ्रू देअर टॉक्स की ओके हे असं असं होतं, मग ह्या सवयी होत्या, मग हे असं करायचं, त्याचा एक वेगळा उत्साह. पण तुला तिळाचे लाडू बनवता येतात? मी कधी प्रयत्न नाही केला, मला फक्त रेसिपी माहिती आहे त्याची, पण यावर्षी कदाचित आय ट्राय. ओके, सो याच नोटवर इंटरव्ह्यूचा शेवट. नवीन नवीन लग्न झालंय तर ऑब्व्हियसली उखाणा तर मी घ्यायलाच लावणार, तर कोण पहिले बरं लाडू भरवा एकमेकांना आणि अरे बापरे उखाणा घ्या, कारण एक एकच लाडू खाल्लाय तुम्ही अजून. ओके, येस, थँक्यू. ओके, कोण पहिलं? सुरुची. अजून एक घेतलं, तिला भरवायचा होता. त्याला आवडलाय खरंच लाडू, तो मगाशी म्हणाला असं मला खूप आवडत. गोड तो फार गोड, लोकांना पटत नाही की तू गोड खातो. लोका तुझ्याकडे बघून, तुझे पिक्चर्स बघून असं वाटत नाही की तू गोड खातो, की मला जेवणानंतर गोड लागतच लागत, काहीतरी तर हवं, साखर सोडून मला काहीतरी हवंय, साखर नको किंवा गुळ वगैरे असं नको, काहीतरी बनवलेलं असेल, मिठाई असेल, लाडू असेल, केक असेल, चॉकलेट असेल, मी खातो. रॉ साखर नाही, पण रॉ साखर गोड काही, त्याला गोड हवं. ओके, बेस्ट कुक कोण आहे तुमच्यामध्ये? सुरुची. सगळे जण बनवता येतं? मोस्टली मी सगळं बनवते. ती बीटची भाजी कमाल बनवते. बीट, ओके, बीटरूट. वा. आणि एक तिने मला परवाच पीठ पेरलेली कुठली भाजी दिली होती, सिमला मिरची, सिमला मिरचीची पीठ पेरलेली भाजी दिली होती, जी माहिती आहे सगळ्यांना, पण तिने काय दिली होती त्याच्यात एक वेगळंच काय माहिती, आता पण म्हणतो ना की प्रेम असतं, मे बी मीठ आणि तेलपेक्षा प्रेम जास्त असतं म्हणून ते जास्त. रोमॅन्टिक कोण आहे दोघांपैकी? सुरुची. सुरुची पटकन उत्तर दिलं ते. रोमॅन्टिक पेक्षा तुम्हाला फिल्मी म्हणतो, किती फिल्मी आहेस म्हणलं, मग मी तिला रोमॅन्टिक फिल्म दाखवतो. हा, त्याचा रोमॅन्स असा हे नसतो, म्हणजे आपण जसं व्यक्त करतो तसं तो व्यक्त करण्याच्या बाबतीत फारच कमी आहे, पण हो असत सगळं. ओके, चला कोण घेते पहिला उखाणा? पियुष घेते का? सुरुची. नाकातल्या नथीला सोन्याचा साज, पियुषचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आज. वा, किती मस्त, कमाल. इज ऑल हॅपी. आ मला लाडू फार आवडले, त्याला खूप आवडले. आता उखाणा तो बनवणार आहे उखाणा, आणि तो माझ्या सवयींवर उखाणा बनवू शकतो. लग्नातही तरी तसंच झोपेवरून उखाणा घेतला का माझ्या? काय होता तो? आय गेस व्हिडिओ मी बघितला नाहीये वाटतं. तो खूप फेमस झालाय आता आय थिंक, कारण तो सगळीकडे एक साधारण, त्याला फार आवडतं तो उखाणा घेणं. नाही नाही, मी इथे वेगळा घेतो. वेगळा वेगळा घे प्लीज. आभाळ खूप मोठं, आभाळात खूप सारे रंग. आभाळ खूप मोठं, आभाळात खूप सारे रंग. मी तुझी फिरकी, सुरुची तू माझी पतंग. मी खूप एक्सपेक्टेशन हाय केले होते स्वतःचे, आता एवढा विचार केला त्याने, म्हटलं आता काहीतरी कमाल येईल. व्हेरी बॅड. अजून एक विचार कर पियुष. नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप. नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप. आयुष्यात सुरुचीला दुसरं काही नको, फक्त हवी असते झोप. कमाल आहे. ही एक प्रकार कंप्लेंट होती का ग सुरुची, की खूप झोप? नाही नाही, बरं तिला तर लाडू भरव. हे कौतुक आहे, सॉरी, हे खा पूर्ण खा. हे कौतुक असं आहे की तिचे एक्सपेक्टेशन काहीच नाही आहे, झिरो एक्सपेक्टेशन, फक्त झोपायचंय. क्या बात कमाल गाईस, पण खूप भारी वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. अजिबातच काही माहित नव्हतं मला या नवविवाहित दाम्पत्याबद्दल, आणि आज सगळं कळलं असं मी म्हणेन. थँक्यू सो मच, आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. मस्त रहा आणि सोशल मीडियावर पोस्ट करत रहा काही काही असं म्हणेन. थँक्यू 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 सो मच. राष्ट्रीय मराठीचं पण मी आभार मानेन, कारण या निमित्ताने आज तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, आणि खरंच मजा आली फार आम्हाला सुद्धा, परत एकदा त्या सगळ्या मेमरीज मधून जाताना. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू सो मच. खूप प्रेम गाईज. थँक्यू थँक्यू.